ठाणे शहरामध्ये व्यापार उद्योगाच्या माध्यमातून राजस्थानी सिरवी समाज मोठ्या प्रमाणात पसरला असून ठाणेच्या वर्तकनगर परिसरात आई माताजीचं भव्य मंदिर असून या मंदिरात भादवी बीज म्हणजे देवीचा प्रकट दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या दिवशी सिरवी समाज एक दिवसाचा उपवास करून देवीची पालखी मिरवणूक परिसरात काढतात. या मिरवणुकीमध्ये सिरवी समाज बांधव आणि महिला या पारंपरिक पोशाखात सहभागी होतात. त्या महोत्सवाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी मंदिराच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणामध्ये बोलताना शिंदे म्हणाले की वागळे इस्टेट आणि किसननगर भागात राजस्थानी सिरबी समाज व्यापार उद्योगाच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं पसरला आहे. या परिसरात क्लस्टर योजना राबवून परिसरातील नागरिकांना भक्कम घरं आणि व्यापाऱ्यांना दुकानं उपलब्ध करून देणार, त्यामुळे किसननगर आणि वागळे परिसरात व्यापार उद्योगाला चालना मिळेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सिरवी समाजाच्या महाराष्ट्रभर 1300 संस्था असून हे 1300 संस्थांच्या माध्यमातून आजपर्यंत आई माताजीचे 700 मंदिरं उभारण्यात आली आहेत असं अध्यक्ष सुरेशबाई यांनी सांगितलं. यावेळी देवीचे भक्त आणि मंदिराचे कार्यकर्ते मुकेश चौधरी, मंदिराचे अध्यक्ष सुरेशबाई, प्रांत अध्यक्ष सिरवी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय सिरवी महासभा महाराष्ट्र प्रांतचे अध्यक्ष दिनेश कुमार चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.